जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी ट्विटरवर आदरांजली वाहिली होती. मात्र हे ट्विट अचानक डिलीट केल्यानं सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीचा दबाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असल्यास आम्ही या सरकारचा निषेध करतो असं वक्तव्य आशिष शेलार यांनी ठाण्यात बोलताना केलंय. पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्तानं ठाण्यामध्ये भाजपाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये तृतीयबंधीयांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. कर्मचाऱ्यांना पीपीई किट, नाभिक समाज बांधवांना पीपीई किट आणि महिला रिक्षाचालक आणि सफाई कामगारांना स्टीमर वाटप इत्यादी कार्यक्रम पार पडले. यावेळी आशिष शेलार उपस्थित होते. अजित पवार यांनी ट्विटरवर शेलार यांना विचारलं असता पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांनी आदरांजली वाहून योग्य आणि देशहिताचं काम केलं होतं. मात्र ट्विट पुन्हा डिलीट करून दादांनी घोड चूक केली असल्याचं आशिष शेलार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या ट्विटमुळे अनेक तर्कवितर्क काढले जात असून अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा दबाव असल्याचा आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलाय. 1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या एंट्री पॉईंटवर टोलमध्ये वाढ करण्यात आली असून एक प्रकारे महाविकास आघाडी सरकार जनतेवर भुर्दंड टाकलत आहे असा आरोप देखील आशिष शेलार यांनी यावेळी केला. मुंबईच्या 5 एंट्री पॉईंटवर असलेल्या टोलच्या दरात 5 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. कोरोनाच्या काळात आधीच आर्थिक कंबरडं मोडलं असताना मध्यमवर्गीय समाजाला आर्थिक फटका बसणार आहे.